लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये सगळा प्रकार आबांच्या लक्षात आल्यावरती आबा राहुलला म्हणतात, काय रे राहुल, कोणत्या ड्रायव्हरला पाठवला होतास तू? आपल्या ड्रायव्हरपैकी कोण गेला होता? यावरती राहुल म्हणतो, सॉरी आबा, म्हणजे ना मी आपला ड्रायव्हर नव्हता पाठवला. आपले दोन्ही ड्रायव्हर लग्नाच्या गडबडीमध्ये बिझी होते, म्हणून ना मी एजन्सीकडून एक ड्रायव्हर मागवला होता आणि त्या ड्रायव्हरला मी नैनाला आणायला बोलवलं होतं. असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, तुला कळतंय का तू किती मूर्खपणा केला असते? अरे, सेफ्टी अधिक महत्वाची आहे ना. तुला सेफ्टीच्या दृष्टीने विचार करत आपल्या ड्रायव्हरला पाठवायचं होतं ना. बाकीची कोणती कामं एजन्सीकडून करून घ्यायची, पण स्वतःच्या बायकोला आणायला तिला तो ड्रायव्हर पाठवलास? अरे, त्यात ती प्रेग्नेंट आहे, तिची काळजी घ्यायला नको आहे. इतका केअरलेस कसा काय वागू शकतोस तू? असं म्हणत अद्वैत राहुलला साप बडबडत असतो. आता राहुलकडे ऐकण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. राहुल म्हणतो, सॉरी, म्हणजे खरंच माझं चुकलं, पण इतकं काही असं होईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं की घराच्या कामामध्ये बाकीचे ड्रायव्हर बिझी आहेत, तर मी एजन्सीकडून ड्रायव्हर मागवतो, पण खरंच माझं चुकलं असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं. आबा म्हणतात, लग्न झालंय तुझं आता, जबाबदार बन राहुल, हे असं माहीत नव्हतं, हे नव्हतं, हे करून चालणार नाहीये. तुला जबाबदार व्हायला पाहिजे, स्वतःच्या जबाबदाऱ्या तुलाच घ्यायला पाहिजेत. काही झालं असतं मग, काही कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं आपण? असं म्हणत आबा आणि अद्वैत राहुलला सगळ्यांच्या समोर ओरडत असतात. राहुल मात्र मनातल्या मनात चिडफिड करत तिथे बसलेला असतो. मग आता लग्नाचे सगळे विधी उरकल्यावरती दिनकर आणि संगीता जायला निघतात. निघताना दिनकर म्हणतो, आमच्याकडून काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि आमच्या मुलीला पदरात घ्या. यावरती संगीता म्हणते, रोहिणी आत्या, तुम्ही सगळा राग विसरा ना, आणि आता आमची नैना तुमच्या घरची सून झाली, तिला सुनेचा दर्जा द्या. मी खरंच तुमची माफी मागते, जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, पण त्याची शिक्षा आमच्या नैनीला देऊ नका. नैनी तुमच्या घरची आता सून बनले, तिला सून म्हणून स्वीकारा. असं म्हणत पोटतिडकीने संगीता रोहिणी समोर हात जोडून विनंती करत असते, पण रोहिणीचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. ती संगीताकडे पाहत पण नसते, मान फिरवून बसलेली असते. त्यानंतर आता संगीता आणि दिनकर जायला निघतात. त्यावेळेला संगीता सांगते, हे बघ नैने, आता हेच तुझं सासर, हेच घर आहे. या घराला आपलंसं कर, इथल्या माणसांना आपलंसं कर, आणि सगळी तुझी सुनेची कर्तव्य तू नीटपणे सांभाळ. असं म्हणत इकडे आता ती नैनाला सुद्धा सांगत असते, तोपर्यंत करा म्हणते आई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी नैनाताईला सगळं समजावून सांगेन, सगळं सांभाळून घेईन, तू नको चिंता करू. नैना विचार करते, हिला काय करायचंय अगावपणा पुढे 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 करायसाठी, हिचं काय गरज पडली हिला सांगायची? यावरती कला सांगत असते, आई तू बिनधास्त जा, मी इथे आहे ना. संगीता म्हणते, तू आहेस ना, म्हणून मला कसलंच टेन्शन नाही बाळा, तू नैनाला सांभाळून घेशील, मला माहिती आहे. असं म्हणत ती आता कलाचं कौतुक करते आणि त्यानंतर दोघं जण जाण्यासाठी निघत असतात. कलाच्या डोळ्यात पाणी येतं. काजू सुद्धा जायला निघते. मग इकडे नैना येते. काजू आणि कला या दोघींनाही मिठी मारते. दोघी जणी जरी मनामध्ये आनंदाने मिठी मारत असल्या तरी नैनाच्या मनातलं कपट काही लपता लपत नसतं. रजनी हे सगळं पाहत असते. त्यानंतर मग मात्र सगळेजण एक एक करून निघून जातात आणि दिनकर, काजू आणि संगीता गेल्यावरती इकडे आता नैनी सांगते, मी खूप दमले, मला जरा वरती जाऊन पडू दे, मी जरा रेस्ट करते. असं म्हणत नवी नवरी चक्क आपल्या रूममध्ये डायरेक्ट निघून जाते. त्यानंतर एक एक करत रोहिणी जाते, सरोज जाते, रजनी, सोहम सगळे गेल्यावरती मग मात्र आबा आता अद्वैत आणि कला या दोघांना थांबवून धरतात आणि मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, तुम्ही दोघं जण जाऊ नका असं सांगतात. तोपर्यंत नैनावरती येते आणि राहुल, माझ्यासोबत जे काही घडलं ना ते मला माहिती आहे, तू थांब इथे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. राहुल म्हणतो, थांब नैना, मी जरा कंटाळलेलो आहे, खूप दमलोय मी या सगळ्या गोंधळामध्ये. यावरती नैना म्हणते, तूच केलंस ना हे सगळं. राहुल म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू? यावर नैना म्हणतो, तू मुद्दाम ड्रायव्हर पाठवलास ना मी लग्न घरापर्यंत पोहोचू नये म्हणून. असं म्हणत नैनाने राहुलची चोरी आता अचूक पकडलेली असते. राहुल त त प प करायला लागतो. इकडे आता आबा म्हणत असतात, अद्वैत
चला, मला तुमच्याशी दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे, म्हणजे मी राहुल आणि नैना या दोघांच्या लग्नाची जबाबदारी तुमच्या दोघांवरती सोपवली होती. हा म्हणजे खूप अडचणी तर आल्या या सगळ्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला दोष नाही देत आहे, पण सगळ्या अडचणींवरती मात करत तुम्ही ज्या प्रकारे हे लग्न निभावून नेलत ना, एका पॉइंटला तर मला असं वाटलं होतं की हे लग्न होणारच नाही, या लग्नामध्ये 100 अडचणी येतील आणि हे लग्न मोडणार. पण तुम्ही दोघांनी ज्या पद्धतीने हे निभावलत ना, मला आता खात्री पटलेली आहे, तुम्ही दोघे मिळून कोणतंही कार्य इतकं व्यवस्थितपणे करू शकता. खरंच तुमच्या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही दोघं एकत्र येता, त्या त्या वेळेला अशक्य गोष्टी सुद्धा शक्य केल्या जातात. खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत आबा दोघांचं कौतुक करत असतात आणि तोपर्यंत इकडे राहुल गडबडलेला असतो. नाही ना, काय बोलतेस तू, मी का तुला किडनॅप करेन? अगं मी सांगितलं ना, ड्रायव्हर एजन्सीचा मागवला होता, इथले ड्रायव्हर सगळे बिझी होते म्हणून. अगं तू मनामध्ये असा विचार आणतेस तरी कसा, तुला किडनॅप करून मला काय मिळणार होतं? माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरंच सुधारण्याचा प्रयत्न करतोय ग. यावर नैना म्हणते, राहुल खरंच ना, म्हणजे तू नव्हतं ना त्याला पाठवलंस मला किडनॅप करायला? राहुल म्हणतो, नाही नाही. नैना म्हणते, ठीक आहे, मग माझा उगाचच गैरसमज झाला, म्हणजे मी ना उगाचच उलटासुलटा विचार करायला लागले. मग राहुल नैनाचा हात हातात घेत म्हणतो, खरं सांगतोय मी तुला, मी का बरं तुला किडनॅप करेन? एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणजे मी थोडासा चिडचिड करत असेन, पण इतकं काही मी करेन असं तुला वाटतंय का? नैना म्हणते, सॉरी राहुल, म्हणजे कसं आहे ना, माझ्या मनामध्ये असा एक विचार आला की तूच त्या ड्रायव्हरला पाठवला असशील, पण तू नाही पाठवलंस तर ही गोष्ट तर चांगलीच आहे ना. असं म्हणत नैना आता आपले शब्द मागे घेते आणि ती विचार करते, राहुल तुला काय वाटलं, तुला काय वाटलं, तुझ्या या बोलण्यावरती मी विश्वास ठेवलाय का? तू जे काही मला सांगतोयस त्यावरती मी विश्वास ठेवून मी मूर्ख बनले असं वाटतंय? मला 100% खात्री आहे की तूच त्या माणसाला पाठवलं होतंस आणि तूच त्याला मला किडनॅप करायला सांगितलेलं आहेस. असं म्हणत नैना आता राहुलला बरोबर योग्य वेळी योग्य ते अस्त्र वापरून सगळ्यांच्या समोर फजिती करण्याचं ठरवते, म्हणून त्यावेळेला ती गप्पच बसते. आपल्या हातामध्ये तो आता किस्सा राखून ठेवते. इकडे आता आबा सांगत असतात, खरं सांगू का, तर तुम्हाला दोघांना पाहिलं ना की या जन्माचे नाही तुम्ही 7 जन्माचे सोबती आहात असं मला वाटायला लागतं. म्हणजे आत्ताच बघ, हे लग्न मोडता मोडता तुम्ही दोघांनी येऊन ते लग्न जोडलंत आणि तुम्ही दोघंजण जे काम हातामध्ये घेताना ते काम इतक्या अचूकपणे करता की खरंच मला तुमचं दोघांचंही कौतुक वाटतं. तुम्ही दोघंजण एका कामामध्ये हात लावलात तर ते काम व्यवस्थित होतं, याची प्रचिती मला ना देवी आईच्या उत्सवातच आली. देवी आईच्या उत्सवामध्ये हे आता देवी आईचा उत्सव होतो की नाही असं सगळेजण वाट पाहत होते, किंवा असं सगळ्यांना वाटत होतं. एका पॉइंटला मूर्ती नाही म्हटल्यावरती खरंच सगळ्यांना टेन्शन आलं होतं की हे लग्न होणार की नाही. पण त्यावेळेला पण तुम्ही दोघं एकत्र आलात, तुम्ही दोघं एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने पार पडलात, त्यामुळे मला खात्री आहे भविष्यात सुद्धा तुम्ही दोघंजण ज्या गोष्टीमध्ये हात घालाल, ज्या गोष्टीमध्ये लक्ष घालाल, ती गोष्ट पूर्णत्वाला नेणार असं तुमचं दोघांचं सौभाग्य आहे असं आबा दोघांचं कौतुक करत असतात आणि म्हणतात, तुमची 7 या जन्माची नाहीये, खरं तर तुमच्या दोघांची ही 7 जन्माची आहे. आबा आता दोघांचे हात एकमेकांच्या हातात देत म्हणतात, ही तुमची 7 न अशीच टिकून राहू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. लक्ष्मीनारायणचा जोडा आहे तुमचा, हा जोडा सदैव असाच टिकून राहू दे आणि या घराचं भाग्य उजळण्यासाठी दर वेळेला तुम्ही जे प्रयत्न करताना खरंच ते प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. तुमच्या दोघांचं जितकं कौतुक करा तितकं खूप आहे असंच दोघंजण एकमेकांची साथ देत राहा असं म्हणत आबा दोघांचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि आबा तिकडून निघून जातात. आबा निघून गेल्यावरती अद्वैत कला एकमेकाच्या हातामधला हात सोडवून घेतात आणि कला आपल्या रूममध्ये म्हणजे स्टोर रूम जाते. तोपर्यंत इकडे आता खरे फॅमिली घरी आलेली असते. त्यावेळेला काजू सांगत असते, काय कलाताईने भारी डेकोरेशन केलेलं ना, पण इकडे संगीता आणि दिनकर यांची तोंड पडलेली असतात. मग मात्र इकडे काजू म्हणते, काय चाललंय तुमचं, म्हणजे लग्न झालं ना पार पडलं ना, उगा स्वतःला त्रास करून का बरं तुम्ही घेताय? लग्न पार पडलेलं आहे, आता सगळं काही सुरळीत झालेलं आहे. संगीता म्हणते, कसलं सुरळीत, म्हणजे ह्या नैनीचं लग्न होत नव्हतं म्हणून आपल्याला त्रास होता, आता ह्या लग्नीचं नैन झालंय,
लग्नीचं नयनाचं लग्न झालंय तरी सुद्धा आपल्याला त्रास आहे. म्हणजे कसं आहे ना, या लग्नामुळे नयनामुळे आपल्याला त्रास आणि त्रासच भोगायला लागतोय. ती आता इकडे कशी राहील, काय करेल, सासरच्या माणसांची कशी वागेल, या सगळ्याचं मला खूप टेन्शन आलेलं आहे. यावरती तिला आता काजू सांगते, आई या सगळ्याचं टेन्शन घेण्याचं खरंच काही गरज आहे का? या सगळ्याचं टेन्शन तू बिलकुल घेऊ नकोस. मी तुला एक गोष्ट सांगते ना, आपली कलाताई जिकडे आहे ना तिकडे सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहे, त्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, सगळं सगळं नीट होणार आहे. म्हणजे कलाताई सगळं सावरून घेईल ना. यावरती मग मात्र संगीता म्हणते, तू म्हणतेस ते खरं आहे ग, म्हणजे आपली कला आहेच गुणी, कला सगळं सांभाळून घेईल, पण ही नयना, ही नयना मात्र काय करेल काहीच सांगता येत नाहीये. यावरती संगीता म्हणते, खरं सांगू का, तर एक एक करत आपल्या पोरींची लग्न झाली. ज्या पोरींना एवढं एवढंसं पाहिलेलं त्याच पोरी आता त्यांची स्वप्न पूर्ण करतायत, त्यांचे संसार थाटतायत. थोड्या दिवसात माझ्या काजूचं पण लग्न होणार आहे. काजू म्हणते, नाही हा मी लग्न बिग्न काही करणार नाही. संगीता म्हणते, देई ना एक तुला. तिने सांजेच्या वेळेला असं काहीतरी अभद्र बोलायचं नसतं. यावर ते काजू सांगते, ठीक आहे मी लग्न करेन, पण लग्न करताना माझी खूप मोठी अट असणार आहे. ज्या माणसासोबत मी लग्न करेन ना त्याच्या घरी मी जाणार नाही. मी त्यालाच आपल्या घरी बोलवणार घर जावई म्हणून. कारण आता तुम्ही दोघं जण इकडे असणार ना, मग मी अशाच मुलासोबत लग्न करणार जो घर जावई म्हणून आपल्या घरी येईल. दिनकर म्हणतो, ही आयडिया एकदम उत्तम आहे. काजू तुझी ही आयडिया मला खूप खूप आवडली. खरं सांगायचं तर त्या मुलाच्या आई वडिलांना पण आपल्याकडे बोलवू, म्हणजे आपलं कुटुंब कसं भरल्यासारखं वाटेल. आपण एकत्र कुटुंबामध्ये सगळे मिळून मिसळून राहू. असं म्हणत आता मात्र इकडे दिनकर सुद्धा काजूच्या होला हो करत असतो. त्यावरती संगीता म्हणते, हो हो चालेल जसं तू म्हणशील तसं. आणि त्यानंतर मग मात्र काजू म्हणते, बरं झालं, या निमित्ताने का होईना तुमच्या चेहऱ्यावरती हसू आलं ना. त्यावरती संगीता म्हणते, भूक लागली असेल ना, सकाळपासून आपण काही खाल्लेलंच नाही आहे. इतक्या सगळ्या गोंधळामध्ये पोटात काही नाही आहे. खिचडी भात टाकते पटकन, मुगाची खिचडी पटकन होईल. त्यावरती काजू म्हणते, हो. संगीता म्हणते, ते तू करतेस का मुगाची खिचडी? काजू म्हणते, तेवढं सोडून आपल्याला काय सांगू नको. आपल्याला तेवढं जमलं असतं ना तर कशाला पाहिजे, पण आपल्याला ते काय जमतच नाही आहे. असं म्हणत काजू आता संगीताला तूच खिचडी कर असं सांगते. मग मात्र इकडे आता राहुल वॉशरूम मधून बाहेर येतो. धावत जाऊन नयना त्याला मिठी मारते, राहुल राहुल राहुल, इतक्या दिवसाचं आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आज इतक्या दिवसानंतर आपण दोघं जण एकत्र आहोत, खरंच मला खूप आनंद झालेला आहे. पण राहुलला कुठला आनंद झालेला? राहुल तर तिलापासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असतो. नयना ऐक ना, मी खरंच थकलोय, बाजूला धो ना थोडीशी. यावर नयना म्हणते, असं काय करतोयस? अरे आपल्या दोघांसाठी हा क्षण किती खास आहे. पहिल्यांदा आपण आपल्या बाळासोबत एकत्र आहोत. बघ तरी, तू पोटाला हात लावून बघ, बाळाचा फील घे ना. आपलं बाळ तुझ्या जवळ आज पहिल्यांदा इतक्या दिवसांनी आहे, बघ तरी. असं म्हणत इकडे आता मुद्दामच नयना राहुलला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला तिकडे आता दार वाजतं. नयना विचार करते, राहुल इथपर्यंतची बाजी मी मारलेली आहे, लग्न करून या घरात तर आलेली आहे. हे करण्यासाठी मी काही कमी नाही कष्ट केलेत. तुला या सगळ्यामध्ये मी सहजासहजी सोडेनास वाटलंच कसं? असा विचार करत ती दार उघडते. दारामध्ये कला असते. कला आल्यावरती नयना म्हणते, तू? आणि इथे या वेळेला? यावरती कला सांगते, काही नाही ग, तू पाण्याची बॉटल घेऊन नयना आलीस म्हणून तुझ्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आले. यावरती नयना सांगते, खरं तर मला पाण्याची बॉटल हवीच होती, पण परत खाली कोण येणार, परत वरती कोण चढणार, मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी ही बॉटल न्यायला आले नाही. पण दिलीस ना बॉटल, जा तू. असं म्हणत आता इकडे कपटी नयना कलाला जायला सांगते. कला खाली उतरत असते तोपर्यंत तिकडे आता अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो, तू कुठे गेली होतीस? यावरती मग मात्र कला सांगते, मी नयनाताईला पाण्याची बॉटल द्यायला गेले होते. अद्वैत म्हणतो, राहुल आहे ना तिकडे? यावरती कला सांगते, हो असेल तिकडे. अद्वैत म्हणतो, मला त्याच्याशी बोलायचं आहे. नयना आता नयना आणि राहुल रूम मध्ये असताना अद्वैतने तिकडे जावं असं कलाला वाटत नसतं. कला म्हणते, आत्ता कुठे चाललात? यावरती अद्वैत म्हणतो, मला त्याला जाब विचारायचा आहे. इतकं कसं कोण इरिस्पॉन्सिबल असू शकतं? म्हणजे इतका कसा कोण हे करू शकतं? मला त्याचा खूप राग आलेला आहे, मी त्याला जाब विचारणार.
यावरती कला म्हणते, अरे आत्ता कुठे जा विचारतोयस, त्यांचं नवीन लग्न झालं आहे ना, नवीन लग्न झालेल्या जोडप्याला थोडीतरी प्रायव्हसी नको का, ही बेसिक गोष्ट तुला कळत नाहीये का? यावरती अद्वैत म्हणतो, तू शिकवायची मला काही गरज नाहीये, ती बेसिक गोष्ट मला कळते, पण माझ्या भावाच्या रूम मध्ये जाण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही, मला त्याला भेटायला जायचंय म्हणजे जायचंय. कला म्हणते, तू ऐकणार थोडीच आहेस, तुझ्या मनाचंच तू खरं करणार आहेस, पण बेसिक गोष्ट तुला साधी कळत नाहीये की रूम मध्ये जाऊ नये. अद्वैत म्हणतो, तू गेली होतीस ना, मग त्यावेळेला तुला नाही का बेसिक गोष्ट कळली? यावरती कला म्हणते, मी पाण्याचं घेऊन गेले होते, पाणी बॉटल घेऊन गेले होते दोघांसाठी. अद्वैत म्हणतो, हो मग तसंच मी पण कामासाठीच चाललोय, मला पण त्याला जाब विचारायचाच आहे. असं म्हणत अद्वैत आणि कला दोघ जण नैनाच्या रूम मध्ये जायचं की नाही यावरून दोघ जण कचाकचा भांडत असतात. दोघांचं काही एकमत होत नसतं, जायचं की नाही हे काही ठरतच नसतं. तोपर्यंत इकडे आता कलाची कंबर लचकलेली असते. स्टोर रूम मध्ये झोपून झोपून कलाच्या कमरेला लचक भरलेली असते आणि त्यावेळेला ती आता आपली कंबर चोळत असते. त्याच वेळेला रजनी येते. काय झालं कला? अगं काय झालं तुझ्या कमरेला? कला सांगते, काही नाही, एका माणसामुळे माझी कंबर लचकली आहे. आता अद्वैतमुळे तिला स्टोर रूम मध्ये झोपायला लागत असतं. स्टोर रूम मध्ये गादी नसते आणि खाली फ्लॅट सरफेस वरती झोपत असल्यामुळे कलाची कंबर धरलेली असते आणि कंबर लचकलेली असते. अद्वैत हे सगळं पाहतो आणि तो विचार करतो काहीतरी करायला पाहिजे. म्हणून तो कलासाठी छानपैकी गादी घेऊन येतो, जेणेकरून या गादीवरती झोपल्यावरती कलाची कंबर दुखण्याचं थांबेल किंवा कंबर लचकणं थांबेल. आणि तो म्हणतो, ही घे गादी. यावरती कला म्हणते, मायासाठी गादी आणलीस तू ही? अद्वैत म्हणतो, नाही ग, मार्केटमध्ये एका माणसाला गरज होती, तो गाद्या विकत होता, मग त्याची मदत म्हणून मी ही गादी आणली. घे आता, ठेवू कुठे ती? असं म्हणत अद्वैत मुद्दाम खोटं बोलतो. मग त्यावरती कला सांगते, अंजू अंजू इकडे ये, ही गादी घेऊन जा. यावरती कलाला अद्वैत चिडून म्हणतो, काय चाललंय काय तुझं? मी तुझ्यासाठी इतक्या ह्यानी गादी आणली, तुला त्रास होतोय कंबर दुखते म्हणून गादी आणली आणि तू ही गादी सगळं पाठवून देतेस? कला म्हणते, मग तुला तेच विचारलं होतं ना, तर तू काय म्हटलास की त्या गादीवाल्याला मदत करायला मी हे सगळं केलंय? असं म्हणत कलाने तोच डाव त्याच्यावरती उलटवलेला असतो. अद्वैत तिच्याकडे पाहतच बसतो.